तर नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा 6वा आणि शेवटचा दिवस या पार्श्वभूमीवर नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले आमदार धीरज देशमुख आणि रोहित पवारांनी आपण बघतोय दीक्षाभूमीलाही भेट दिलेली आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राच्या कामाला गती मिळेल, मात्र मतदारांनी निवडून दिल्यानं त्यांची सेवा करायची असं आमदार धीरज देशमुख यांनी म्हटलं. तसंच जिथे कुठे अडचण आहे ते सोडण्याची जबाबदारी माझी असं वक्तव्यही धीरजांनी केलं. तर विरोधक फक्त विरोधासाठी मुद्दे मांडत होते, विरोधकांना महाराष्ट्रात जे प्रश्न भेडसावत आहेत ते फक्त टीका करण्यासाठी असल्याचंही धीरज यांनी म्हटलंय. नागपूर इथल्या दीक्षाभूमीला आणि बाबासाहेबांचं एक प्रेरणा मिळते, एक मनाला अजून जोराने पुढे काम करण्याची एक प्रेरणा मिळते. आणि लोकसभेमध्ये आल्यापासून, आमदार म्हणून निवडून आल्यापासून नागपूरमध्ये मी पहिल्यांदाच आलो आणि आज इथं मिशन घेऊन येणाऱ्या कार्यामध्ये आता मतदारसंघात गेल्यानंतर ह्याच तत्वांवर ह्याच लोकसेवेच्या भावनेने काम करणे, अडीअडचणीच्या काळात देखील आपल्या संविधानाला धरून आधारित जे काही काम करता येईल ते आम्ही आमच्या मतदारसंघात करणार आहोत.